भारत माता दुर्गा माता एक है, देशासाठी जगायचं र, शिवबानं सांगावा धाडलाय र, जय भवानी जय शिवराय अशा घोषणा देत शेकडो युवक धावले. निमित्त होतं श्री शिव प्रतिष्ठानच्या दुर्गा माता दौडचं. शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे नवरात्री निमित्त गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक गावात घटस्थापना ते विजयादशमी दररोज दुर्गा माता दौड काढण्यात येते. यात गुरुवारी सोलापुरातही दुर्गा माता दौड काढण्यात आली. अग्रभागी भगवा ध्वज होता, त्यामागं शस्त्रपथक, त्यानंतर अब्दागीर हाती धरलेले धारकरी आणि शेकडो युवक युवती होत्या. दुर्गा माता दौडीत सहभागी झालेल्या प्रत्येकानं भगवा फेटा धारण केल्यामुळं वातावरण भगवमय झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं आणि भगव्या ध्वजाचं पूजन नगरसेवक सुनील कामाठी यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर प्रेरणा मंत्रानं दुर्गा माता दौडीस प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही दौड पत्रातालीम, सळई मारुती मंदिर, चौपाड, दत्तचौक, शुभराय मठ, लक्ष्मी मंडई, झुंजे बोळ, शुक्रवार पेठ, माणिक चौक, जुने विठ्ठल मंदिर, टिळक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी, बलिदान चौक, विश्रांती चौक मार्गे श्री रूपाभवानी मंदिरात पोहोचली. वाटेत ज्ञानेश्वर नवरात्र महोत्सव मंडळ, वानकर, कुलकर्णी, शिंदे, धाराशिवकर, देवकर, अंजिखाने, गवसणे आदी परिवारांनी रांगोळ्या घालून फटाक्यांची आतषबाजी करत पुष्पवृष्टी केली. भगव्या ध्वजाचं पूजन घरोघरी करण्यात आलं. श्रद्धानंद समाज मानाचा आजोबा गणपती ट्रस्टतर्फे आजोबा गणपती मंदिरासमोर भगव्या ध्वजाचं पूजन झालं. त्याचबरोबर छावा ग्रुपकडूनही रांगोळ्यांच्या पायघड्या घालून ध्वजाचं स्वागत आणि पूजन करण्यात आलं. दुर्गा माता दौड रूपाभवानी मंदिरात पोहोचल्यानंतर तिथं सामूहिक आरती करण्यात आली. ध्येय मंत्रानं दुर्गा माता दौडीचा समारोप झाला.